दिनांक 27 फरवरी को अमरावती में विविध दो पत्रकार परिषद का आयोजन हुआ, जिसमें प्रथम साइंस कोर मैदान में दिनांक 1 मार्च से 5 मार्च तक आयोजित कृषि प्रदर्शन की जानकारी दी गई। पद्मश्री सुभाष पाड़ेकर यांनी प्रचलित केलेली आहे आणि 1990 पासून जवळजवळ 30 वर्षापासून ही नैसर्गिक शेती प्रणाली ती पूर्ण देशामध्ये राबवून आहे। पूर्ण देशामध्ये आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, केरळ असेल, हिमाचल प्रदेश असेल आणि हा पॅटर्न जो तो राबून राहिलेला आहे। झिरो बजेट नैसर्गिक शेती असं त्याचं नाव होतं। बिनखर्चाची तर हा शेतीचा जो पॅटर्न आहे हा राबवण्याचं काम का पडलं तर रासायनिक खत वापरून, रासायनिक खताचा अतिवापर करून जी आपली शेती निर्जीव झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये उत्पन्न येणं बंद झालं आहे। अनेक जिथे जास्त प्रमाणात रासायनिक खत, रासायनिक फवारे वापरण्यात आलेले आहे तिथे शेती अतिपात म्हणजे। तथा दिनांक 5 मार्च को स्थानीय संत ज्ञानेश्वर भवन में कलार समाचार का भव्य अधिवेशन तथा युवक युवती परिचय सम्मेलन का आयोजन किया जा रहा है, इसकी विस्तृत जानकारी दी गई। समाचार संकलन अशोक भाई जोशी। तसेच विभागी राऊत उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कुशलभाऊ सचिव महाराष्ट्र प्रदेश आणि मानकर साहेब सदस्य महाराष्ट्र प्रदेश, तसेच दफने साहेब आहे आमच्या पत्रकार सुद्धा आहे, ते आमच्या महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष आहे। थोडंसं अल्प आणि मी गणेश समजूरकर राष्ट्रीय सचिव कलाल कलवाल महासभा दिल्ली। आम्ही आमचा जो समाज आहे पूर्ण देशामध्ये 12 करोड हा आमचा समाज आहे आणि विदर्भामध्ये बेसिकली 47 लाख आमचा समाज जो आहे, परंतु वेगवेगळ्या शाखेमध्ये जसं प्रत्येक समाजामध्ये 12.5 जाती आहेत तसे आमच्या सुद्धा समाजामध्ये 12.5 जाती आहेत, परंतु आमचा समाज संघटित नाही। संघटित नसल्यामुळे आम्ही कमी याच्यामध्ये दिसतो, शाखेमध्ये विभागलेले आहे आणि तो संघटना आम्ही तयार केली आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कमलजी मालवीय यांच्या नेतृत्वामध्ये। आम्ही सर्व जिल्ह्यामध्ये विदर्भाच्या आमची संघटना झालेली आहे, उभी झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिलं महाअधिवेशन तिथे घेतलेलं आहे। या महासभेला आमच्या समाजाचे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तारकिशोरजी प्रसाद हे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे। या संमेलनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत, त्याचप्रमाणे सुधीर भाऊ मुनगंटीवार वनमंत्री येणार आहेत, त्यानंतर या अमरावती विभागाच्या खासदार, जिल्ह्याच्या खासदार सर मनोजी राणा, डॉक्टर अनिलजी बोंडे, प्रवीणभाऊ पाटील बोटे पाटील, त्यानंतर आमच्या समाजाचे आमदार मानकर साहेब हे सुद्धा, केशवरावजी मानकर सुद्धा येणार आहेत। पहिल्या सत्रामध्ये आमच्या समाजाचे कलावंत माननीय दीपकजी जयस्वाल नागपूर हे दरवर्षी जवळपास 19 लग्न फ्रीमध्ये मोठ्या संमेलनात करतात, ते या समाजाचे अध्यक्ष, कलचुरी समाजाचे अध्यक्ष आहेत। ते या पहिल्या सत्रामध्ये आमच्या सत्राला येऊन अध्यक्षस्थान भूषवतील। त्यानंतर डॉक्टर कापुरे साहेब हे या संमेलनाला पहिल्या सत्रामध्ये उद्घाटक म्हणून लाभलेले आहे। आमच्या संघटनेचे देशाच्या विविध भागातून, राजस्थान, UP, महाराष्ट्र,
गुजरात एमपी या सर्व वर्गीय कलाल महाराष्ट्रामध्ये त्यापेक्षा विदर्भामध्ये 47 लाख आमचा समाज बंधू आहेत, भगिनी आहेत. त्याचं पहिलं अधिवेशन अमरावती येथे सांस्कृतिक भवन येथे होत असून त्या आम्ही सर्व समाज बंधू भगिनींना आवाहन करतो की त्यांनी या 5 मार्चच्या संमेलनाला अधिवेशनाला उपस्थित राहावे. धन्यवाद.